नारायण राणे साहेबांचा मी उल्लेख करेन. नारायण राणे साहेब असे विरोधी पक्ष नेते होते की त्यांनी नुसतं डावीकडे बघितलं तर इकडचं सगळं सैन्य खाली बसायचं. एवढा नारायण राणे साहेबांचा प्रभाव दरारा होता. नुसतं वळून असं बघितलं असा हात करायला लागायचा नाही की सगळे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षातले आमदार अर्धा सेकंदात खाली बसायचे. नारायण राणे साहेबांचा विषयाचा अभ्यास देखील मोठा होता. एखादा विषय बघितला की एवढा खोल अभ्यास करायचे. सभागृहात इथं बसून त्यांनी अनेक भाषणं केली आणि मी त्यावेळी अर्थमंत्री होतो. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांचं भाषण हे इतकं प्रचंड अभ्यास करून असायचं. त्याची उत्तरं काढून उत्तरं देणं हे काम आम्ही करायचो पण त्यांचं भाषण मात्र उत्कृष्ट असायचं. आणि त्यावेळी सभागृहात असं वाटायचं की काय जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडलाय, हे सगळं चुकीचंच मांडलेलं आहे. एवढा प्रचंड प्रभाव ते भाषणात तयार करायचे. खडसे साहेबही तसाच जोरात बोलण्याची जी दोघांची जी ढब आहे ती जोरातची होती. मला आठवतं की विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध नेहमी सौहार्दपूर्ण असला पाहिजे. विरोधी पक्षात बसणाऱ्यांच्या बरोबर सत्तारूढ पक्षाने चांगलं वागलं पाहिजे, आपुलकीने वागलं पाहिजे, त्यांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण विरोधी पक्षात बसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी सत्तारूढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे याचं एक उदाहरण मी सांगेन. मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो.